नमस्कार, मी वैशाली पाल. मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. शिवमुद्रा प्रतिष्ठान सागाव डोंबिवली या सामाजिक संघटनेचा वर्धापन दिवस व स्नेहसंमेलन पिंपेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट येथे मंडळाचे संस्थापक दीपक कवचे, नंदकुमार जुलूम, अरविंद तरळ तसेच सल्लागार चंद्रकांत मुंडे आणि कमिटी मेंबर सदस्य ह्यांच्या सहकार्याने मोठ्या उत्साहात संपन्न झाला. आधारस्तंभ प्रकाशजी म्हात्रे साहेब, प्रेमाताई म्हात्रे ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत दीप प्रज्वलन व शिवप्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार सुभाषजी बने साहेब, डोंबिवली शहर विवेकजी खामकर, माजी नगरसेविका प्रमिलाताई मुकेश पाटील, समाजसेविका सुलोचनाताई पवार तसेच महाराष्ट्र नमन लोककला अध्यक्ष रवींद्रजी मटकर तसेच कोकणातील प्रसिद्ध शाहीर तुषारजी पंदेरे ह्यांची उपस्थिती होती. शिवमुद्रा प्रतिष्ठान महिला गटाची घोषणा सन्माननीय अध्यक्ष उमेशजी सुर्वे यांनी वर्धापन दिनी केली. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी हा प्रयत्न आहे असे अध्यक्ष यांनी बोलताना सांगितले. महिलांचा हळदीकुंकू समारंभाला अफाट गर्दी होती. लहान मुलांनी डान्सच्या माध्यमातून मनसोक्त आनंद लुटला. महिलांसाठी लकी ड्रॉ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच ऑनलाईन उखाणे स्पर्धा ची बक्षीस वितरण यावेळी करण्यात आले. लकी ड्रॉ व ऑनलाईन स्पर्धेची बक्षिसे अनुक्रमे अन्नपूर्णा ज्वेलर्स तीन नथ, प्रतीक भोईटे पैठणी, रेणू मोरकर्स पैठणी, सुषमा कृष्णा तेलंगे पैठणी, राम किसन मजवार पैठणी, प्रियंका कश्यप पैठणी ह्यांच्या सहयोगाने मिळाली. त्याबद्दल शिवमुद्रा प्रतिष्ठान सागाव डोंबिवली ह्यांनी आभार व्यक्त केले. तसेच ह्यावर्षी होणारी शिवमुद्रा प्रतिष्ठान शिवकन्येचा मान कुमारी श्रेया धुमाळ हिला मिळाला. शिवकन्येतील सोन्याची नट व मुकुट मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय उमेशजी सुर्वे व नमन मंडळाचे अध्यक्ष भारत क्षेत्र सन्माननीय रवींद्रजी मटकर साहेब ह्यांच्या हस्ते परिधान करण्यात आले. प्रवीण ज्वेलर्स ह्यांच्या सहयोगाने सोन्याची नथ शिवमुद्रा प्रतिष्ठान संघटनेला देण्यात आली. ऑनलाईन नावे घेणे उखाणा स्पर्धेत महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवला. कृतिका खर्डे, सुचिता पारदले, आर्या सुरेश राऊत, अर्चना तरळ, प्रीती पवार, सुवर्णा मारुती पवार, सिया रमेश राऊत, अन्वी अनिल कुष्टे, सावित्री दत्ताराम कोलगे, रेश्मा सुर्वे, समीक्षा नरे, सान्वी संतोष घोडेकर या महिलांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रीती बापू पवार ह्यांनी मिळवला. सोन्याची नथ व सन्मानचिन्ह यावेळी देण्यात आले. द्वितीय व तृतीय क्रमांक अनुक्रमे सावित्री दत्तात्रय कोलगे व सुवर्णा मारुती पवार ह्यांना मिळाला. लहान मुलांना शिवमुद्रा प्रतिष्ठानकडून सन्मानित करण्यात आले. एकंदरीत कार्यक्रमाला रसिक प्रेक्षक व हितचिंतक ह्यांचा उत्साहसहित पाठिंबा दर्शवला. आलेल्या सर्व पाहुण्यांचे शिवमुद्रा प्रतिष्ठानकडून सन्मान करण्यात आला. शिवमुद्रा प्रतिष्ठान सागाव डोंबिवलीच्या स्नेहसंमेलनाला प्रेक्षकांची तुडुंब गर्दी होती. आवडलेला आहे कारण का तो माझ्या कोकणातला आहे, माझ्या कोकणवाशी आहे आणि ती मुंबई गावापासून इकडे 350-400 किलोमीटर येऊन ह्या सगळ्या गावांचं एकत्रीकरण करून आपला हा कार्यक्रम त्यांनी इथं जो आयोजित केलेला आहे, आमच्याकडचा बाल्यानाथ, आमच्याकडचं नमन, ह्याला तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये प्रचंड मागणी आहे आणि प्रचंड ताकदीने तिकडे सगळं हे सादरीकरण केलं जातं आणि ते तशा जसं मुंबईत आणलं आणि वेगवेगळ्या गावचे लोक एकत्र येऊन ह्या लोकांनी हा जो कार्यक्रम इथे सांस्कृतिक कला वाढवण्याचा जो प्रयत्न करत आहेत ते फार कौतुकास्पद बाब आहे आणि म्हणून हे मला मनापासून ते आवडलेलं आहे. ईश्वर येथे नमन हे तुम्ही आयोजित केलं आणि त्याला एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे, आपण ही संकल्पना कशा पद्धतीने राबवली? मॅडम, सर्वप्रथम तुमचं प्रसारमाध्यमांचं मी मनापासून अभिनंदन करतो की तुम्ही याच ठिकाणी आमची दाद देण्यासाठी आलात. खरं सांगायचं तर शिवमुद्रा प्रतिष्ठान सागाव डोंबिवली ही जी संघटना आहे ही एक नोकरदार वर्ग किंवा एक गरीब घरातल्या माणसांनी हे जमून एक संघटना तयार केली आहे. यामध्ये सर्वच गोष्टी ही मुलं करत असतात, एक शिबिर असो किंवा आपले सामाजिक कार्य असो, पारंपरिक लोककला असो, ह्या सर्व गोष्टीमध्ये लोक हे आमचे इंटरेस्टिंग काम करत असतात.
कोणालाही कुठलाही संकोच न करता एक प्रांजल मनाला ही लोक सर्व एकत्र आलेले आहेत आणि ही लोक एकत्र येऊन ही कार्य करत आहेत. बघा, माणसांना घडवण्यासाठी आपल्याला काही पैसाच लागतो असं काही नाही आहे. माणसाला माणूस जपली किंवा माणसाला माणसासारखं वागवलं तर माणूस हा येतोच, आणि हेच ध्येय करून ही सर्व माणसं आहेत शिवमुद्रा प्रतिष्ठानचा एक भाग झालेले आहेत. एवढंच नाही तर ह्या कुठलाही कार्यक्रम असो, सुख असो दुःख असो, सर्वच सभासद किंवा सर्वच माणसं ही आपली कोकणी माणसे एकत्रपणे काम करत असतात. आणि अजून पण काही कुठलं कास्ट असेल आता त्याच्यामुळे पण आम्हाला खूप काही पुढं एक विजन आहे आमचा, एक 2-3 वर्षामध्ये एक चांगल्या प्रकारे आम्हाला ही संघटना पुढे घेऊन जायचं आहे. त्यासाठी पण आम्ही खूप काही प्रयत्न करत आहोत, खूप कष्ट करत आहोत. तर ही अशी कोकणची लोककला आम्ही या जोपासतो आहे. ह्याच्यामध्ये लोकांच्या रक्तरक्तातील कला आहेच, परंतु हे इथे मुंबई ठिकाणी हे करत आहेत आणि मुंबईच्या ठिकाणी ही लोकांना बघावं यावं म्हणते आम्ही मोफत ही कला आम्ही लोकांना दाखवत असतो आणि त्याच्या ह्या पद्धतीसाठी लोक ही पूर्णपणे आम्हाला साथ करून इथे बघायला येतात. नमन करणं म्हणजे काय की आता या यांत्रिक मनोरंजनाच्या दुनियेत ही लोककला लोप पावत चाललेली आहे आणि ती लोककला जागरूक ठेवण्याचं कार्य आम्ही करतो. आता आमचे नमन सर्व नमन कलावंत आहे जे आता हळूहळू तयार होत आहेत. आता आम्ही नमनाचा प्रयोग सुरुवात जवळजवळ झालेला आहे, पहिला रंग त्याला सुरुवात झालेली आहे, पुढचा नगर चालू आहे आणि याची आम्ही तयारी करू. त्यामध्ये आमचे पात्र तयार होतात, आता ड्रेसिंग सामानचं चालू आहे, वेशभूषा चालू आहे. बऱ्याच अंशी नमन कलेचा बाजार झाला असं खूप जण म्हणतात, परंतु त्यामध्ये आधुनिकता आली असंही त्यामध्ये आधुनिकता आली असं म्हणायला हरकत नाही. कंटिन्यू आधुनिकता आली असं म्हणायला काही हरकत नाही आहे की कारण खूप असं आधुनिकता आहे की आता अगोदरच्या काळापेक्षा आपण आता प्रगत झालो होतो. ऑर्गन आले, पॅड आले, याच्यामध्ये आपण नमन कला सादर करतो, परंतु ते करत असताना आपण पारंपरिकतेचा विसर पडू द्यायचा नाही आहे. तर ती पारंपरिकता आपल्याला जपायची आहे आणि त्या अनुषंगाने जी कला आपल्याला सादर केली ती कला फक्त कोकणापुरती नमन ही मुंबई आणि कोकण एवढी सीमित आहे. तर ती आपल्याला एवढं तर संपूर्ण महाराष्ट्रात दाखवायची आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राला कोकणची लोककला ही आपल्याला दाखवायची, कारण कोकणची लोककला हीच आहे की नमन आणि चाकरी. नमस्कार, मी शाहीर तुषार मधुकर पंदेरे, गाव माझं केळवली तालुका लांजा आणि मुंबईमध्ये दिंडोशी या ठिकाणी वास्तव्य आहे. आम्ही कोकणची पारंपरिक लोककला म्हणजेच नमन आणि जाखडी नृत्य ह्या दोन लोककला प्रामुख्यानं कोकणामध्ये चालतात आणि या पारंपरिक पूर्वजांपासून आलेली ही नमन कला आज आम्ही तरुण शाहीर वर्ग तरुण कलाकार मित्रवर्ग जपत आहोत आणि या मुंबईच्या रंगमंचावर सादर करण्याचा प्रयत्न आटोघाट करण्याचा प्रयत्न कामधंदा आपला सगळ्यांचा सांभाळून मित्रमंडळी या ठिकाणी आपलं नमन कला सादर करत असतात. आणि नमन म्हटल्यानंतर हे देवाचं नमन आहे, गणेशाचं पूजन आहे आणि अनेक माध्यमातून सामाजिक विषय घेऊन गणगौळण सादर केली जाते. आज या शिवमुद्रा प्रतिष्ठान सागाव डोंबिवलीमध्ये हे जे मंडळ आहे हे आपली लोककला जपण्याचं काम करत आहे. त्या खरोखरच या सर्व सभासदांना या सर्व पदाधिकाऱ्यांना मी लाख लाख आभार मानेन आणि अभिनंदन करेन की डोंबिवलीसारख्या एरियामध्ये आपण ही नमन कला जोपासत आहात. माझ्या माहितीनुसार 3 वर्षे हा कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे. त्यातील गायक दिग्दर्शक आमचा माझा सहकारी गेले 18 वर्ष माझ्याबरोबर कुठलाही महाराष्ट्रामध्ये कार्यक्रम असू दे माझ्याबरोबर असतो तो शाहीर सुरेश राऊत, याचं खरोखरच लाख लाख आभार मानेन. त्याने मला या ठिकाणी निमंत्रण दिलं, एक शाहीर म्हणून मान सन्मान दिला, त्याबद्दल शिवमुद्रा प्रतिष्ठान सागाव डोंबिवलीचे मी आभार मानतो. या होत्या आजच्या ताज्या घडामोडी. अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.